So today we will see how to find a cube root. So we already know what is square root. So today we will see how to find cube root. So here is one small example. Cube root of 216. So how to find? So first we have to find out the prime factors. त्याचे प्राइम फॅक्टर्स काय काय आहेत, मग त्याला आपण 216 ला डिवाइड करतो. अगोदर 2 ने डिवाइड करतो, मग काय येईल ते 108 मल्टिप्लाय बाय 2, मग परत 108 ला परत डिवाइड करतो, मग त्याचं येतं 54 इंटू 2 इंटू 2. असं डिवाइड करत गेल्यानंतर आपल्याला असे नंबर्स येतात 3 टाइम्स 2 आणि 3 टाइम्स 3. मग आपल्याला जेव्हा क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे तेव्हा 3 मधलं एक घ्यायचं, या 2 मधला एक घ्यायचा आणि या 3 मधला एक घ्यायचा, आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं इथे. मग त्याचं मल्टिप्लिकेशन येतं 6. मग काय झालं, 216 क्यूब काय झाला, क्यूब रूट 6. सेम इथे तसंच केलंय, लास्ट टाइम आपण पाहिलं होतं मायनस 1331 चं, तर त्यांनी मायनस साईन अगोदर बाहेर काढलं आणि अगोदर फक्त 1331 चं फॅक्टर पाडायला सुरुवात केली. तर 1331 ला 2 ने फॅक्टर पडत नाहीत कारण लास्टला त्याच्या 1 आहे, त्याच्यामुळं 2 ने ते डिवाइड होत नाही. मग 3 ने केलं, 3 ने पण होत नाही, म्हणजे प्राईम नंबर्स आहेत त्यांनी डिवाइड करायला सुरुवात करायची. 2 ने नाही होत, मग 3 ने नाही होत, 5 ने नाही होत, 7 ने नाही होत, मग 11, मग 11 ने डिवाइड होतो त्याचं. मग 11 ने डिवाइड केलं काय येतं, 121 इंटू 11. परत 121 ला डिवाइड केलं किती येते, 11 इंटू 11, म्हणजे त्याचं फॅक्टर आहे 11 11 11 3 टाइम्स. मग त्यातला आपण एकच घेतो 11, पण याला मायनस साईन आहे त्याच्यामुळं त्याचा क्यूब रूट आला मायनस 11. त्यानंतर अजून एक इथे इक्वेशन दिलं की त्यांनी क्यूब रूट ऑफ 0.125, 0.125 त्यांनी क्यूब रूट फाइंड आउट करायला सांगितलंय. मग फ्रॅक्शन मध्ये जे नंबर त्याचा क्यूब रूट फाइंड करणं डिफिकल्ट आहे, मग त्याला आपण कसं फ्रॅक्शन तो कसा रिमूव्ह करू शकतो, की आपण त्याला 1000 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, तर मग त्याचं फ्रॅक्शन निघून जाईल. 0.125 ला 1000 जर मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर येतं 125, आणि खाली डिनॉमिनेटरला 1 असतो, मग 1 ला 1000 मल्टिप्लाय केलं तर 1000 येईल. मग आता झालं सोपं आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायला. तर आपल्याला तो रूल माहिती आहे की जर पूर्ण त्या फ्रॅक्शनला जर क्यूब रूट असेल तर त्याच्या न्युमरेटरला पण अप्लाय होतो तो आणि डिनॉमिनेटरला पण अप्लाय होतो. मग आपण 125 चं क्यूब रूट फाइंड आउट करू, तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की 125 चं क्यूब रूट आहे 5 आणि 1000 चं क्यूब रूट आहे 10. येस, की 10 इंटू 10 इंटू 10 10 झालं, आणि मग याच्या दोघांचं डिव्हिजन करायचं. 10 ने तर 5 ला डिवाइड होत नाही, मग 0.3 आणि मग 5 चं होईल 50 आणि मग 10 5 चं 50, मग त्याचं आन्सर आलं 0.5. हे समजलं तुला? नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल त्यांनी सॉल्व्ह करून दिलंय 1728, तर याचा क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. तर त्यांनी अगोदर डायरेक्टली त्यांनी 8 ने डिवाइड केलं त्याला, 8 इंटू 216 इज 1728. मग 8 ला परत डिवाइड केलं, 8 कसा 2 इंटू 2 इंटू 2, हे झाला 8. अँड 216 कसा आला, 6 इंटू 6 इंटू 6. आपण जसं डिवाइड करत जाऊ तसं त्याचं फॅक्टर्स मिळतात आपल्याला. मग आता या 2 मधला एक घ्यायचा आणि या 6 मधला एक घ्यायचा, किती आला 2 इंटू 6 12. अशा प्रकारे क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. तर प्रॅक्टिस पाहूया आपण.
प्रैक्टिस 3.3। ओके, तो पहले यस एग्जांपल काय आहे, 8000। तर 8000 आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे, तर त्यासाठी मी तुला व्हाइट यस बोर्ड सर, शेअर करून दाखवतो कसा फाइंड आउट करायचं आहे। तर आपला नंबर काय आहे, 8000 8000। एट आणि 30 30। मग याला आपण असं पण लिहू शकतो, कसं लिहू शकतो, 8 इंटू किती येईल, 8 इंटू किती येईल, 8 into 1000. 1000। व्हेरी गुड। मग या 8 ला आपण असं पण लिहू शकतो ना, 4 into 4 लिहू शकतो, 4 चं परत अजून डिवाइड करू, 2 into 2 into 2। यस, हा झाला 8, 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8। आणि आता 1000 ला कसं लिहू शकतो आपण, 10 into 100, 10 into 100 1000 झाले। येस, त्या हंड्रेड ला परत अजून डिवाइड करू शकतो आपण, 10 into 10। मग या 10 मधला पण एकदा घ्यायचा क्यूब रूट घ्यायला, आणि 2 मधला पण एकदा घ्यायचा, मग क्यूब रूट काय येईल, 2 into 10। सो व्हाट इज द आन्सर, 20। ऑलरेडी तू सॉल्व केलंय, पण मी तुला स्टेप वाईज सांगितलं की कसं आपण सॉल्व करतो ते, कळलंय तुला। सो नेक्स्ट नेक्स्ट एग्जाम्पल काय आहे, 729। त्याचा क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे, कर ट्राय तू। येते का सॉल्व करून देऊ, ओके। सेवन ट्वेंटी नाइन किती आलं त्याचं फॅक्टर, 243 into 3। हा मेरा ओके। नेक्स्ट, आता आपल्याला परत 243 चे परत फॅक्टर्स पाडायचे, मग त्याने कशाला डिवाइड होईल, परत परत आपण 3 ने करू शकतो, मग 3 ने कसा डिवाइड होईल, 81 81 इंटू
इनटू थ्री इनटू थ्री थ्री इंटू थ्री, मग आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 81 कोणाचा स्क्वेअर आहे. 81 नाइन चा स्क्वेअर आहे, मग आपण डायरेक्टली आपण लिहू शकतो ना स्क्वेअर, माहिती की 9 × 9 इंटू थ्री इंटू थ्री. या 9 ला कसं लिहू शकतो आपण, 3 × 3 हा झाला पहिला 9, नंतर दुसरा 9 3 × 3 आणि लास्टचे थ्री आपले थ्री राहिलेले 2 3 × 3. मग ह्या पहिल्या 3 मधला 1 3 घ्यायचा, दुसऱ्या 3 मधला 3 3 मधला 1 3 घ्यायचा, मग त्याचं क्यूब रूट किती येईल, 3 × 3 किती आला, 9. कळलंय, क्यूब इज 9. येस. नेक्स्ट एक्झाम्पल 343. कर सॉल्व, छोटा नंबर आहे खूप, आता फास्ट होईल. पहिला फॅक्टर आलं मला सांग काय आलं फॅक्टर. वन वन फोर नाही, काहीतरी चुकलं असेल. थ्री नी त्याला डिवाइड होत नाही, 343 ला. सेवन ने होईल डिवाइड, सेवन ने डिवाइड कर, टू नी नाही होत, थ्री नी पण नाही होत, फाईव्ह नी पण नाही होत, मग सेवन ने करायचं जे प्राइम नंबर आहेत त्याने. इकडे लक्ष दे, मी एक सॉल्व करून देतो तुला. 343 त्याला सेवन ने डिवाइड केलं, सेवन ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 7 × 4 = 28. 7 × 4 = 28, रिमाइंडर किती आला, 6, म्हणजे काय झालं, 63, म्हणजे 7 × 9 = 63, म्हणजे 49 × 7 हे त्याचं फॅक्टर येतात. हे समजलं का तुला? मग परत 49 म्हणजे काय येतो तो, 7 × 7 × 7, मग त्यातला एकदाच घ्यायचा क्यूब रूट काढताना, काय येईल तो, 7. येस. सो राईट इन युअर नोटबुक. सो नेक्स्ट, व्हॉट इज द नेक्स्ट, मायनस 5 × 2. मग हाच सोपा आहे, याला 2 ने पण जाईल, मग कर डिवाइड 2 ने, आणि मायनस साईन अगोदर बाहेर काढून ठेवायचं, अगोदर प्लसच करायचं फॅक्टर, नंतर लास्टला आपण मायनस साईन लावूया. व्हेरी गुड, 2 × 5 = 6. आता परत 2 × 5 = 6 ला परत डिवाइड कर 2 ने,
1 to 8 into 2 into 2 into 2 into 2. अजून एकदा 2 ने डिवाइड होईल त्याला 64 64 into 2 into 2 into 2 into 2 3 times 2. yes. आता मला सांग 64 कशाचा क्यूब आहे माहिती आहे? सो जेव्हा आपल्याला क्यूब फाइंड आउट करायचे तर त्यासाठी आपल्याला 20 पर्यंतचे क्यूब माहित पाहिजेत पूर्ण. तर 2 चा क्यूब काय आहे? 2 चा क्यूब आहे 8. यस. 3 चा 3 into 3 9 आणि 9 चा परत 3 टाइम्स असतं ना, स्क्वेअर नाही विचारलं, क्यूब विचारलाय. 27 3 into 3 into 3 3 3 is 9 and 9 3 is 27. At the 4 4 4 is 16 and 64 is 64. Yes. तर हा 64 हा 4 चा क्यूब आहे. मग आपल्याला असं माहित असेल क्यूब, तर मग सॉल्व्ह करायला सोपं जातं. म्हणजे 64 म्हणजे काय आहे? 4 into 4 into 4 आणि वरचे 3 2 आहेतच आपल्याला, 2 into 2 into 2. आता सांगायचं क्यूब रूट किती येईल? यस, 4 मधला 1 घ्यायचा 8. पण आता त्याला मायनस साइन आहे 5 1 2 ला, त्याच्यामुळे 4 into 2 येईल 8. पण त्याला मायनस साइन आहे, त्याच्यामुळे फायनल आन्सर मध्ये काय येईल? -8. यस. नेक्स्ट नेक्स्ट 2 जे आहेत ते तुला आता होमवर्क साठी आहेत. कोणते आहेत ते? आणि फक्त डायरेक्ट आन्सर नाही मला पाठवायचं की ह्याचं कसं सॉल्व्ह केले, फॅक्टर्स कसे फाइंड आउट केले, हो स्टेप वाईज त्याचे आन्सर पाठवायचे. येस. आणि लास्ट लेक्चरला मी तुला सांगितलं होतं की 3 प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व्ह करायचं. कळलं नाही तरी पण ट्राय करायचं ना. ट्राय कळलं नाही ठीक आहे, पण काय तू ट्राय केलं ते तर पाठवायचं मला की कुठे चुकतंय किंवा कसं ट्राय केलंय. ट्राय तर करायचं ना ऍटलीस्ट. मी तुला सांगितलं की पूर्णचे पूर्ण सॉल्व्ह कर किंवा करेक्टच पाहिजे. आणि करेक्ट साठी तुला बुक मध्ये लगेच आन्सर आहेत ना इथे खाली. पण आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला स्टेप वाईज सॉल्व्ह करायचे. ओके, तर ट्राय करायचं. नाऊ नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, सिम्प्लिफाय. याचे पण आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचे. क्यूब रूट ऑफ 27 अँड डिवाइडेड बाय 125. ओके, तर मी एक तुला सॉल्व्ह करून देतो, नेक्स्ट तू सॉल्व्ह कर. So I am sharing a whiteboard. So next we have to find out the cube root of 27 divided by 125. आता मला सांग 25 ला आपण कसं लिहू शकतो?
नाइन इंटू थ्री इज 27 एंड 125 ला 25 इंटू फाइव यस याला परत आपण थ्रीला आपण अजून फॅक्टर पाडू शकतो कसे थ्री इंटू थ्री नाईन झाला आणि पुढचा थ्री ॲज इट इज देन 25 चे फॅक्टर्स 5 इंटू 5 5 इंटू 5 आणि आता आपल्याला काय करायचंय याचा क्यूब काढायचा म्हणजे या थ्री मधला एक घ्यायचा आणि या फाईव्ह मधला एक घ्यायचा थ्री मधला सो काय येईल त्याचं फॅक्टर इथे क्यूब रूट काय येईल फाईव्ह यस सो नाउ नेक्स्ट ट्राय नेक्स्ट क्यूब रूट ऑफ 16 डिवाइडेड बाय 54 सो यू कॅन ट्राय अजून त्याला फॅक्टर्स 8 इंटू 2 ला अजून 8 चे फॅक्टर्स पडतील खाली 27 चे अजून फॅक्टर्स पडतील फॅक्टर थ्री ने त्याला डिवाइड करायचं ना थ्री नाईन जा किंवा नाईन थ्री जा 27
3, 2 upon 3. किती आले? 2 upon 3. 2 upon 3 आला. कसं केलं? मी आता तुझ्यासाठी एकदा सॉल्व करतो. 16 / 54 होत. मग त्याला आपण कस करू शकतो? 8 into 2. मग 8 ला परत करू शकतो की 8 ला 2 into 4 4 आणि परत 4 ला 2 into 2. हे झालं 2 into 2 4, 4 into 2 8, अँड into 2 16. नाऊ 54 कसं येतं? 27 into 3 नाही 2. 54 ला जेव्हा आपण 2 ने डिवाइड करतो तेव्हा 27 येतो ना. आणि मग 27 चं परत फॅक्टर कसे पडणार? की 9 3 जा 27. मग 9 चे कसे परत फॅक्टर पडतात? 9 3 जा 27. 3 into 3. मग ह्या 9 ला आपण कसं करू शकतो परत? 3 into 3. तर मी इथेच करतो 3 into 3. आता इथे 3 आहे 3 टाइम्स, इथे 2 आहे 4 टाइम्स. मग आपण काय करणार? इथे डिव्हिजन करू शकतो. 2 1 जा 2, 2 1 जा 2. आणि मग याचा क्यूब रूट काय येईल? 3 टाइम्स 2 आहेत तर न्यूमरेटरला येईल 2, आणि 3 टाइम्स 3 आहेत त्यातला. तर हे झालं 2/3. येस, कशाचा क्यूब रूट? 16/54. सो नाऊ लास्ट एक्झाम्पल इन अवर एक्झरसाइज कोणतं आहे ते? इफ क्यूब रूट ऑफ 729 इज 9, देन फाइंड 0.000729. त्यांनी ऑलरेडी एक सॉल्व करून दिलंय क्यूब, की 729 क्यूब काय आहे? 9. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? हे जे दिले त्यांनी फ्रॅक्शन मध्ये त्याच फाइंड आउट 0.0729. तर इथे त्यांनी एक आपल्याला सॉल्व करून दिलं होतं, असंच करायचंय त्याला. इथे जे फ्रॅक्शन होतं तेव्हा काय केलं? हा जो 0.125 आहे तर हा जो फ्रॅक्शन आहे त्याला पूर्ण नंबर बनण्यासाठी काय केलं? आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं. हो, तर इथे पण तसंच करूया. पण इथे मोठ्या नंबर ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर पाहूया आपण. मी तर व्हाईट बोर्डवर तुला सॉल्व करून देतो. सो व्हॉट इज द नंबर? 0.0000729. तर याला आपल्याला नंबर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर आपल्याला जेव्हा हे फ्रॅक्शन मधलं जेव्हा नंबर मध्ये कन्वर्ट करायचं असतं तर चेक करायचं की किती नंबरच्या अगोदर फ्रॅक्शन आहे. तर किती नंबरच्या अगोदर फ्रॅक्शन आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. तर तितक्या टाइमने आपल्याला त्याने 10^2 त्या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय 10^6 ने. न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल आणि डिनॉमिनेटर याचा 1 असेल, मग 1 ला पण 10^6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 10^6 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? हा डॉट इकडे सरकेल. 1 ने केलं की 10 ने केलं की 100 ने केलं की इथे येईल. नंतर 1000 ने केलं की 7 च्या जवळ येईल. नंतर 7 अँड बिटवीन 2 चे येईल जेव्हा आपण 10^4 ने करू.
टेन रेस टू फाइव ने करो 72.9 येईल, आणि 10^6 ने करो तेव्हा 729 येईल. इथे मग हा झाला न्यूमरेटर आपला, आणि डिनोमिनेटर काय आहे? 10^6. येस, 10^6 म्हणजे किती आले ते? आपण 10^6 ला असं पण लिहू शकतो ना, 10^2 × 10^2 × 10^2 लिहू शकतो का सर? मग 10^2 म्हणजे काय आले ते? 100. 10^2 म्हणजे काय आले सर? 10³ × 10³. हा, 10³ × 10³ पण होऊ शकतो, पण आपल्याला क्यूब रूट काढायचं, त्याच्यामुळं 3 पटीत लिहितोय आपण. काल लिहिले सांगितलं का? 10³ × 10³ पण लिहू शकतो, पण आपल्याला 3 3 नंबरच्या याच्यामध्ये लिहायचंय ना, ग्रुपमध्ये, कारण आपल्याला क्यूब काढताना आपण 3 त्यामुळे लिहिलं तसं. मग तो 10² कसं लिहितो आपण? 100. 10² 100. इथे 10² 100 आणि 10² 100. आता त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलंय 729 क्यूब किती दिलाय, त्यांनी क्वेश्चन मध्येच दिलाय आपल्याला 729 क्यूब आहे 9. मग याचा क्यूब तर आपल्याला ऑलरेडी मिळाला, फाइंड आउट करण्याची गरज नाहीये. याचा आला 9, आणि याचा फाइंड आउट करण्यासाठी या 3 मधला एकच घ्यायचा आहे. किती येईल? 100. मग 9 ने 100 ला डिवाइड करायचं. 9 ने 100 ला डिवाइड केलं काय येईल? जेव्हा आपण 10 ने 9 ला डिवाइड करतो तेव्हा येईल आन्सर 0.9. 0.9 येईल, आणि जेव्हा 100 ने करतो तेव्हा 0.09. तो तुला कळत नसेल तर करून पाह कि असं हे करायचं. इथे काय येईल? तुमचा 100 येईल, आणि इथे काय येईल? 9 येईल. तर 9 ला जात नाही, मग काय येईल? 0. मग तरी पण जात नाही 90 ला, मग परत 0 येते. नंतर इथे झाला 900, मग 109 जा 900. मग 900 मधनं गेलं आणि आन्सर किती आलं? 0.09. कळलंय मीरा? अशा प्रकारे बुक मध नोटबुक मध्ये कम्प्लीट कर ही. आणि मला आपण आजपर्यंत किती सिलेबस संपवलाय? थ्री चॅप्टर झाले. तर या तिन्ही चॅप्टर मध्ये काही डाऊट असेल तर मला विचार तू. आणि आता तुला परत सॅटर्डे संडे हॉलिडे आहे, तर मला या तिन्ही चॅप्टरचे जे प्रॅक्टिस सेट्स आहेत, पहिल्याची असेल प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2, प्रॅक्टिस सेट 1.3, सेकंडची पण तशी असेल 2.1 2.2 2.3, याची पण 3.1 3.2 3.3. सर पण प्रॅक्टिस सेट 1.4 तो नाही करते, तो आपण आता मंडेच्या लेक्चरला घेऊया. तर तोपर्यंत आपले जे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेले आहेत आपण, तर त्याची एकदा परत एकदा तू सॉल्व्ह करून पहा नोटबुक मध्ये आणि मला व्हॉट्सअपला पाठव. ओके, विथ क्वेश्चन्स. येस, विथ क्वेश्चन्स, विथ स्टेप वाईज आन्सर. Yes.